लायन्स डब्बा या उपक्रमाला 4 वर्ष पूर्ण झाली असून आज या उपक्रमाचा 4था वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय. कला मंदिर परिसरात रयत हॉस्पिटलमध्ये हा वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय. लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णांच्या माध्यमातून मागील 4 वर्ष शहरातील भुकेल्यांना भाऊचा डब्बा या उपक्रमाच्या माध्यमातून भूक भागवली जात आहे. दरम्यान या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या सफाई कामगारांना उबदार कपड्याचे वाटप तसेच रयत हॉस्पिटलमधील रुग्णांना भाऊचा डब्बा लायन्स क्लबच्या प्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे महानगराध्यक्ष प्रवीण साले, लायन्स क्लबचे बहुप्रांतीय अध्यक्ष दिलीप मोदी, धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. लायन्स क्लब नांदेड सेंट्रल के माध्यम से धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर के नेतृत्व में लायन्सचा डब्बा ये बहुत ही सुंदर उपक्रम है. हम लोग जब बीमार होते हैं और बीमार होकर जब हॉस्पिटल में जाते हैं तो बीमार व्यक्ति को या उसके रिलेटिव को भोजन की व्यवस्था नहीं हो पाती है, अस्त व्यस्त जीवन होता है और वो सब बीमारी की गड़बड़ के अंदर उनको सही समय पे भोजन देना लायंस के डब्बे के माध्यम से जो उपक्रम हो रहा है, जिसको सिर्फ नांदेड़ तक ही सीमित नहीं रखकर जिनसे प्रेरणा लेकर हमारे पूरे प्रांत 3234 के 14 जिलों में कार्य किया जा रहा है. गरजू नागरिकांना मदत होती आहे, असं गोल्ड मेडल भेटेल लायन्स पण काय सांगा. लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णाच्या यांच्या माध्यमातून आम्ही गेल्या 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत. लायन्सचा डब्बा हा उपक्रम सुरू केलेला आहे, त्याचा आज 4था वर्धापन दिन आणि आम्ही 5व्या वर्षात पदार्पण करत आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे लायन्सचे प्रांतपाल जयपुरियाजी आलेले होते, त्यांनी हा उपक्रम चांगला असल्यामुळं त्यांनी त्याचं कौतुक करत मला जे गोल्ड मेडल दिलं त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर हा गोल्ड मेडल जरी एखादी क्रिकेटची मॅच जिंकल्यानंतर कॅप्टनला जसं शील्ड किंवा कप मिळतो, पण त्याच्यामागं सर्व 11 प्लेयर आणि सपोर्टिंग टीमचं सगळ्यांचं योगदान असतं. तसं गोल्ड मेडल जरी मिळालेलं असलं तरी या उपक्रमासाठी अनेकांनी मला मदत केलेली असते, अनेक जण या उपक्रमासाठी राबवत आहेत, त्या सर्वांच्या वतीनं मी जयपुरियाजीचं लायन्सचं धन्यवाद व्यक्त करतो आणि विनम्रपणे हा गोल्ड मेडल स्वीकारत आहे. हा मेडल मिळाल्यामुळं मला आणखी भविष्यात काम करण्याची उर्मी मिळालेली आहे, इच्छा व्यक्त झालेली आहे आणि माझ्यावर जबाबदारी वाढलेली आहे. त्या या गोल्ड मेडलच्या माध्यमातून मी आणखी चांगलं सेवा करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. क्लबतर्फे लायन्सचा डबा हा जो उपक्रम राबविला जात आहे, ज्याचे नेतृत्व आमचे ॲडव्होकेट दिलीपजी ठाकूर करीत आहेत, जे आमचे कॅबिनेट मेंबर आहेत, त्यांना भरपूर शुभेच्छा. आणि त्यांनी हा एवढा चांगला उपक्रम राबविला आहे की आमच्या पूर्ण प्रांतमध्ये हा त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन हा उपक्रम राबविला जाते, त्याची श्रेय त्यांनाच जाणार आहे. त्यासाठी त्याचं अभिनंदन.